बाकीच्या लोकल बापट साहेबांना मी मनापासून आमच्या कुटुंबाच्या वतीने, पक्षाच्या वतीने आणि तमाम पुणेकरण महाराष्ट्राच्या आणि पार्लमेंटमधल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते. बापटसाहेब थोडाच काळ पार्लमेंटमध्ये होते, पण त्या काळामध्ये सगळ्याच खासदारांशी मिळून मिसळून अनेक कमिटीजवरही त्यांना काम करायची संधी मिळाली आणि एक उत्कृष्ट सहकारी आणि एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याकडे नेहमी त्यांच्याकडून काही सूचना असतील, काही मार्गदर्शन असेल हे नेहमीच घेतलेलं आहे. BPDCची मीटिंग असेल त्याच्यात कधी कधी गप्पा गोष्टी, एखादा काम असेल किंवा जरी पक्षा वेगळ्या विचाराच्या संघटनेत काम करत असलं तरी दिल्लीमध्ये एखादं रेल्वेचं काम असेल किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी बापटसाहेबांकडून कधीच असा अंतर त्यांनी कधीच आम्हाला कुणाला दिलं नाही. अनेक वेळा महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्रपणे पार्लमेंटमध्ये मंत्र्यांकडे गेलेलो आहोत, त्यामुळे एक ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी पासून आम्ही सगळे वंचित झालेलो आहोत. खरं तर ही वेळही नाही, ठिकाणही नाही, मात्र तुमच्या मित्रपक्षातल्या सहकाऱ्यांनी पोटनिवडणुकीची चर्चा सुरू केली आहे पुण्याच्या आणि आम्ही ती जागा लढवणार असंही जाहीर करून टाकलं. माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आज 3 दिवस पण नाही झालेले आहेत, ह्या काही वेळ नाही, इतके असंवेदनशील आपण नको होऊया. थोडा आपण सगळेच ह्या दुःखाचा डोंगर जो कोसळला आहे त्यांच्या कुटुंबावर, कार्यकर्त्यांवर, सहकाऱ्यांवर, त्याच्यातून कुठेतरी थोडं स्थिरतव्या राजकारण तर होतच राहील, पण इतकं असंवेदनशील आपण नको होऊया अशी माझी सगळ्यांनाच विनम्रपणे विनंती आहे. थँक्यू.